बारामतीच्या नंतर शिरूर लोकसभा मतदार संघात अतिशय हाय वोल्टेज आणि प्रतिष्ठेची लढाई होणार आहे, कारण राष्ट्रवादीतल्या फुटीच्या नंतर अजित पवारांनी विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना खुलं चॅलेंज दिलं होतं। तर अमोल कोल्हेंच्या पाठीशी शरद पवार खंबीरपणे उभे राहिले, त्यामुळे बारामतीनंतर शिरूरमध्ये पवार विरुद्ध पवार असा थेट सामना रंगण्याची शक्यता आहे। या लढाईत आता नवा ट्विस्ट आलाय, कारण अमोल कोल्हेंच्या पराभवासाठी बाणाचा निशाणा लावून बसलेल्या आढळरावांसाठी राजकीय काटे 360 डिग्री उलटे फिरलेत आणि आढळराव आता चक्क हातावर घड्याळ बांधण्याची तयारी करतायत। हाच आहे आजचा बडा मुद्दा। मंडळी नमस्कार, मी विलास बडे। माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादी प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली। आढळरावांनी कार्यकर्त्यांशी तातडीची बैठक बोलावली आणि या बैठकीत त्यांनी स्पष्ट सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हाकडून आपल्याला लढावं लागलं तर तुमची भूमिका काय। कार्यकर्त्यांनी कौल दिला, तुम्ही जो निर्णय घ्याल तो मान्य आहे। त्यामुळे आता त्यांचं राजकारण त्या दिशेनं चाललंय का हा सवाल निर्माण झालाय। त्याचं कारण ठरलंय राज्यातलं सत्तेचं नवं समीकरण। भाजप शिवसेनेच्या महायुतीत अजित पवार सहभागी झाले आणि जागा वाटपाचं सगळं सूत्र बदललं। शिरूर मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात कायम लढत होत आली आहे, पारंपरिक प्रतिस्पर्धी येते। 2019 लोकसभा निवडणुकीत राज्यभरातील बहुसंख्य मतदारसंघांवर भाजप शिवसेना युतीनं आपलं वर्चस्व गाजवलं। मात्र काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला ज्या मोजक्या जागांवर यश मिळालं ना, त्यात शिरूर लोकसभा मतदारसंघाचा समावेश होता। शिरूरमधून राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी सलग 3 वेळा खासदार राहिलेल्या शिवसेनेच्या आढळराव पाटलांच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडलं। स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून लाभलेली प्रचंड लोकप्रियता आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांच्या ताकदीच्या जोरावर अमोल कोल्हे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला होता। मात्र पराभवाच्या नंतर मागील 5 वर्षात आढळराव पाटील यांनी खचून न जाता वारंवार मतदारसंघ पिंजून काढला आणि कोल्हे कसं मतदारसंघात येत नाही हे मतदारांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला। आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मोर्ची बांधणी त्यांनी जोरदारपणे केली आहे, पण राष्ट्रवादीतल्या बंडानंतर शपथविधीला आलेले अमोल कोल्हे राजभवनावरून सिल्वर ओकवर गेले आणि परत दादाकडे ते कधी आलेच नाही। त्यामुळे दुखावलेल्या अजित दादा यांनी अमोल कोल्हेंच्या पराभवाचा जणू चंग बांधला। दोघांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं, आपण सगळ्यांनी ते पाहिलं आणि त्यामुळे ही लढाई प्रतिष्ठेची बनली। त्यासाठी लोकसभेचं जागा वाटप होण्यापूर्वीच अजित पवारांनी शिरूरच्या जागेवर दावा ठोकला, त्यामुळे शिंदेच्या नेतृत्वातल्या शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उमेदवारीवर एक भलं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं। कारण एक बार कमिटमेंट कर दी तो मग खुद की भी नाही सुनता हा अजित पवार यांचा स्वभाव महाराष्ट्राला माहिती आणि या स्वभावानुसार अजित पवारांनी जागा वाटपाच्या आधीच कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना देऊन टाकल्या। दुसरीकडे शिरूरची जागा लढण्याच्या भूमिकेवर आढळराव सुद्धा आढळ आहे। अशा सगळ्या परिस्थितीत मग तोडगा काय काढायचा, म्हणून महायुतीत लोकसभेच्या उमेदवारांची चक्क अदलाबदल होणार असल्याचं बोललं जात आहे। या आधीसुद्धा तशी अदलाबदल झाली होती। 2019 निवडणुकीत पालघरमध्ये असं घडलं होतं, तुम्हाला आठवत असेल। नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी शिरूरच्या जागेवर खलबतं झाली। त्यानंतर आढळराव पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मार्गावर असल्याची राजकीय वर्तुळात तुफान चर्चा सुरू झाली। म्हणजे धनुष्य बाणाचा शिलेदार घड्याळ बांधायला आता सज्ज झालाय अशी चर्चा आहे। स्वाभाविक आहे, विरोधक असलेल्या अमोल कोल्हेने या मुद्द्यावरून आढळरावांसह अजित पवारांना टोला लगावला। महायुतीची मोठी ताकद आहे, 200 आमदार, 1 मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आहेत। शिरूरमध्ये महायुतीला इतकं सगळं असून सुद्धा इतर पक्षातून उमेदवार शोधावा लागतोय, मित्रपक्षातून उमेदवार आयात करावा लागतोय यावर त्यांनी बोट ठेवलं आणि हीच माझ्या कामाची पोचपावती असल्याचा टोला कोल्हेने लगावला। त्यामुळे जुगलबंदी रंगली आहे। पुणे जिल्हा हा तसा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो, त्यामुळे शिरूर लोकसभेची जागा अजित पवारांनी अतिशय प्रतिष्ठेची बनवली आहे। तर आढळरावांसाठी ही निवडणूक त्यांच्या अस्तित्वाची लढाई असणार आहे, त्यामुळे शिरूरच्या मैदानात लढाईच्या पूर्वी निर्माण झालेला अभूतपूर्व पेच महायुतीचे नेते कसा सोडवतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण महत्त्वाची आहे ती अतिशय प्रतिष्ठेची हाय वोल्टेज लढाई शिरूरची। बडे मुद्दे मध्ये आपण इथेच थांबतोय।